नमस्कार संस्कृतचा प्रत्येक चैप्टर आपण घेणार आहेत आता पेपर वनमध्ये विचारला जातो पाच मार्कासाठी यावर क्वेश्चन विचारला जातो ए लेक्यूमध्ये हा प्रत्यय आणि वाक्यप्रयोग या दोन्हीला मिक्स करून क्वेश्चन बनवतात म्हणजे वरचे पाच मार्कासाठी पाच शब्द असतात त्यांचे प्रत्यय रूप लिहावे लागतात त्यासाठी पाच मार्क आणि वाक्य परिवर्तनासाठी पाच मार्क असे एले क्यू शेवटचा एले आपल्याला पेपर वनमध्ये प्रत्ययावर दिसून येईल प्रत्यय म्हणजे काय असतं धातू किंवा शब्दानंतर जोडले जातात त्यांना प्रत्यय असं म्हणतात प्रत्यय नवीन अर्थाला संबोधित करत असतो प्रत्ययाचे तीन प्रकार असतात कृत तद्वित आणि स्त्री प्रत्यय आपल्या सिलेबसमध्ये फक्त कृत प्रत्यय कृतचा अर्थ काय असतो जो धातूच्या शेवटी लागतो त्याला आपण कृत असं म्हणू शकतो उदाहरणार्थ गम प्लस तुमून म्हणजे तुमून काय झाला हे प्रत्यय गणतुम हे आता पुढे तुम्हाला जसं आपण प्रत्येक चॅप्टर घेऊ तसं तुम्हाला कळेल हे जे मी इथं प्रत्यय दिले तेवढे फक्त तुम्ही पाठ करून टाकायचे दहा बारा असतील हे बारा प्रत्यय पाठ केले की यामधले पाच तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली येणार आणि ते आपल्याला कोणतेही ते धातू देतील त्याला लावून तुम्हाला लिहून यायचेत म्हणजे शेवटी खूप सारे धातू तुमचे याच व्हिडिओमध्ये घेणार आहे ज्याने करून त्याच्या बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही आहे याच व्हिडिओमध्ये सर्व क्वेश्चन कवरही होतील पहिला प्रत्यय त्यांनी निनी दिला आहे जर तुम्हाला निनी त्यांनी एखादं धातू किंवा रूप दिलं शब्द दिला आणि त्याला त्याचा निनी आ, रूप सॉरी प्रत्यय करा म्हणून लिहिलं प्रत्यय रूप करा म्हणून लिहिलं तर त्या धातूला किंवा शब्दाला काय करायचं आहे की शेवटी ई प्रत्यय लावायचा आणि लिहून यायचं त्याच्यानंतर त त प्रत्ययाला त प्रत्यय लावतात प्रत्ययाला तवत प्रत्यय लावतात एक पेन आणि पेपर घ्या आणि लगेच हे लिहून काढा कोणकोणते प्रत्यय आहेत तर हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर असेल त्याच्यानंतर शत्रू शत्रु शत्रू यासाठी प्रत्यय लावतात त्याच्यानंतर शानज शानज ह्याच्यासाठी मान आणि आन लावतात जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं सांगितलं असेल की एखादा धातू दिला आहे आणि गुर्त ग काहीतरी असं दिलं एखादा शब्द आणि त्याला जर तुम्हाला म्हणलं की शानज करा तर त्याच्यापुढे तुम्हाला आन किंवा मान लावावं लागेल त्याच्यानंतर तुमून तुमून म्हणजे तुम लावावं लागेल तुमून करा म्हणलं तर त्याच्यानंतर तव्यत तव्यतचं कि ते लिहिलेलं नाही आहे तव्य करायचे तव्यचं त्यानंतर त्वा करा म्हणून आलं तर त्याचं त्वा लावायचं त्याच्या शेवटी त्याच्यानंतर लेप करा म्हणून आलं तर शेवटी य लावायचा आहे जसे आपण एक्झाम्पल पाहणार पुढे हे सगळं डीपमध्ये पाहणार तसं तुम्हाला क्लिअर होत जाणार त्याच्यानंतर ल्यूट करा म्हणून आलं तर तुम्हाला अन लावायचं आहे अनियर करायचं असेल तर अनिय याचे तुम्हाला मी काही ट्रिक पण सांगाल कसे महत्त्वाचे आहेत आणि काय काय लक्षात ठेवायचे आहेत तर त्याच्यानंतर न्यूल न्यूलचं अक किंवा एक प्रत्यय आपण लावतो तीन करा म्हणून आलं तर त्याचं ती आपण प्रत्यय लावतो शेवटी आता पाहूया आपण कृत प्रत्येमधला त्वा हे जे त्वा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला त्वा कर करा म्हणून आलं डायरेक्ट त्याचं क करायचं आणि त्या धातूला लावून टाकायचं आता बघा येते एक्झाम्पल गम गम गमला आपण डायरेक्ट त्वा लावून टाकायचं गम तुम्हाला काय येणार एक्झामध्ये गम धातू येणार आणि असे पाच येणार त्याच्यामध्ये एक तुम्हाला असेल त्वा त्वा असल गमचा त्वा करा म्हणून आलं गमचा त्वा प्रत्ययरूप करा म्हणून आलं तर काय येणार गत्वा मन मनचं जर तुम्हाला प्रत्ययरूप करा म्हणून आलं तर काय येणार मनचं त्वा प्रत्ययरूप करा म्हणून आलं तर येणार मत्वा त्याच्यानंतर लभचं लभत्वा लिखच लिखितवा दृश्यचं दृष्टवा दृष्टवा कृच कृत्वा जलच जलम पित्वा म्हणजे पित्याचं काय होणार पित्वा असं कोणताही तुम्हाल तुम्हाल तुम्हाला धातू आला तर त्याच्यापुढे तुम्हाला लावायचे त्वा हा झाला आपला पहिला प्रत्यय एवढं सोपं हा त्याच्यानंतर त प्रत्यय जर आला तुम्हाला जर आलं एखादा पठ धातू आला आणि पठ धातूला म्हणले की त्याचा त रूप करा तर त्याचं काय करू लागेल पासून पठ प्लस त्याला त प्रत्यय लावायचा त करायला लागतं क काढून टाकायचा आणि त लावायचा पठ त काय होतात पठी त त प्रत्यय लावला किंवा गम धातू घेतला गम धातूला काय करणार गम प्लस त काय होतात गत आता शत्रु शत्रु शत्रूसाठी बघा शत्रू प्रत्यय लावता त्याच्या शत्रु प्रत्यय याच्यासाठी ट्रिक सांगू का तुम्हाला मी हा शत्रू शब्द कसा तयार झाला श प्लस अ प्लस त प्लस रु असा हा शब्द तयार झाला आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की एकदम इकडचा श काढून टाकायचा आणि त्रू काढून टाकायचा मध्ये काय राहतं अत मग जर तुम्हाला शत्रू करायला आलं तर तिथं तुम्हाला सगळीकडे काय करायचं आहे प्रत्यय लावून यायचं आहे जसं की आता एक्झाम्पलमध्ये दिसते वद अत म्हणजे वदला काय लावायचं आहे शत्रू करायचं त्याचं मग काय करणार वद त नृत्य तुम्हाला येणार नृत्य नृत्य शब्द येणार नृत्याचं तुम्हाला प्रत्यय रूप करायचं आहे तर त्याचं काय होईल मग नृत्य याला काय करायचं अतप्रत्यय लावायचा नृत्यत त्यानंतर लिख लिखायचं जर तुम्हाला आलं शत्रू प्रत्ययरूप करा तर त्याचं काय येणार मग तुम्हाला अतप्रत्यय लावायचं सांगितलं मग शत्रूला काय करायचं मग त्याचं शत्रूला अतप्रत्यय लिखल अत शत्रु प्रत्यय लावला प्र... तर काय होणार लिखत शानज आता शानज आलंय बघा ना शानज शानची काय ट्रिक सांगू तुम्हाला शानजचं काय लक्षात ठेवायचं आन आणि मान तर कसं ते शा शब्द कसा तयार होतो श प्लस आ श प्लस आ प्लस न प्लस च हे काय शब्द झाला शानच शब्द असा तयार होतो मग आपल्याला काय करायचं आहे इकडचा श डिलीट मारायचा श काढून घ्यायचा त्याचा इकडचा च काढून घ्यायचा मध्ये काय राहायचं आहे न मग जिथे तुम्हाला हा करायला येईल तिथे शानच करायला येईल तिथं तुम्हाला धातूच्या शेवटी प्रत्यय लावायचा आहे न किंवा मान हे दोन प्रत्यय तुम्हाला लावायचे हा शानच कोणाचा करायला म्हणून येतो तर याच्यामध्ये ये प्रथम गट असतो तो एक चार सहा दहा हे जे आत्मनिपदाचे गण आहेत त्यांच्यामध्ये करायला येतो तुम्हाला येणार की कंप कंपचं तुम्हाला काय करायचं आहे कंपचं शानच करायचं शानच प्रत्ययरूप करायचंय मग तुम्ही काय लिहिणार तिथे कंपचं डायरेक्ट कंपवान हा शब्द लिहून यायचा आहे त्याच्यानंतर कथ कथचं तुम्हाला प्रत्यय रूप करा म्हणून येईल शानज मग त्याचं कथचं काय होणार कथयमान मान बघा मन जर तुम्हाला करायला आलं प्रत्यू काय होणार करायला तर भक्ष्यमान त्याच्यानंतरचा प्रत्यय आन सॉरी तोच आन आणि मान पाहतो आपण आन आणि मान आहे ते द्वितीय गट दोन तीन पाच सात आठ नऊ आत्मने होतो ब्रू धातूला ब्रुवान द दा धातूला दान गृहधातूला ग्रहण म्हणजे आन लावतोय ना आपण क्रू क्रुधातूला क्रुवारण असे शब्द येतात याच्या चार पण एक्झाममध्ये विचार जाऊ शकतात जा अंतर तुम्हाला मग तवतू हा जर प्रत्यय आला तर तुम्हाला त्याच्यापुढे तवत हा प्रत्यय लावायचा आहे धातूच्या पुढे जसं की भगवत मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल घेणार या व्हिडिओमध्ये शेवटी तेव्हा तुम्हाला कळून जाईल की त्या एक्झाम्पलच्या वयाचं येणारच नाही आहे त्याच्यानंतर तुमून तुमूनच काय करतोय आपण तुम तुमून जर तुम्हाला प्रत्ययरूप करा म्हणून आलं तर तुम्हाला तुम लावायचं आहे धातूच्या पुढे भविष्यकालीन तुमन म्हणजे काय भविष्यकालीन पा प्लस तुमन पा आला तुम्हाला आणि त्याला तुम्हाला म्हणलं की तुमून करा तर तुम्हाला तुम लावायचं त्याच्यापुढे फक्त पा प्लस तुमन काय होतं मग त्याच्यापुढे फक्त तुम लावायचं पा तुम पुढे तु आपण जर हा प्रत्ययूप करायचं म्हणलं तुमन तर आपल्याला काय होईल दातुम गम प्लस तुम तुमन केलं तर काय होईल आपल्याला गण तुम बी प्लस के तुम केलं तर नेतुम सोपं आहे एखाद्या गोष्टीची योग्यता पात्रता शक्यता संभवता संपून घेण्यासाठी हा आपण वापरतो तव्यत नेक्स्ट चालू केलं आपण तव्य तव्य जर तुम्हाला प्रत्यय रूप करा म्हणून आलं तर तुम्हाला फक्त तव्य लावायचे असे फक्त दहा प्रत्यय धनतेचे प्रत्यय रूप लक्षात ठेवायचेत आपल्याला मी तुम्हाला शेवटी वाटलं तर देईल एक फोटो त्यामुळे तुम्हाला फक्त प्रत्यय रूप लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला ते म्हणून आले की त्याचा डायरेक्ट पुढचा शब्दाच्या पाठीमागे लावून टाकायचे गम गम गमाचं तव्यत करू म्हणून आला तुम्हाला तर तुम्ही काय लावणार शेवटी तव्य लावणार फक्त गमाचं गंतव्य पठाल आलं पठाला तुम्हाला तव्यत करा म्हणून येईल तर तुम्ही काय करणार मग त्याच्यावर शेवटी फक्त तव्य लावणार पटितव्य सॉरी पटितव्य त्याच्यानंतर सेव सेवच तुम्हाला जर शेवटी तव्य लावा म्हणाल तर काय ना शेवितव्य लेप आता लेप करा म्हणून जर आला पुढचा प्रत्यय लेपच तुम्हाला फक्त शेवटी यय लिहून यायचं लेप करा म्हणून आलं तर उपसर्ग प्रत्यय असेल तर तो प्रत्यय लागत नाही उपसर्ग जर प्रत्यय असेल तर त्याच्यापुढे तो लागत नाही आता पहा प्लस क्रू प्लस, 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 प्लस लबा। लबा लेप यात फक्त शेवटी लावायचे उप प्लस क्रू प्लस लेप उपक्रू शेवटी उपकृत्य प्लस लभ उपलब्ध आता य लावायचं पुढे तुम्हाला लेप करायला तर उपलभ्य त्याच्यानंतर आगम आगम आलाय आता तुम्हाला येणार आगम परीक्षेमध्ये येणार आणि त्याला तुम्हाला म्हणणार की आगम्य शब्दाचं प्रत्यय रूप करा लेप प्रत्यय रूप करा आगम या शब्दाचं लेप प्रत्ययरूप करा मग तुम्ही फक्त काय करायचं आहे आगमला य प्रत्यय लावायचं आहे काय करायचं मग आगम्य आता पुढचा जो आहे तो ल्यूट ल्यूट प्रत्यय ल्यूट प्रत्ययला काय लावायचं आपल्याला अन आहे पण डायरेक्ट पाठ करून टाकायची बारा चाना। जा ला? ला जर एवढं तुम्हाला पडायचं नसेल कॉन्सेप्टमध्ये तर एक्झामजवळ आहे त्यामुळे भावकरण अधिकरण शुभ प्लस अन शोभन काय केलं शुभला आपण जर एक्झाममध्ये आलं एक्झॅक्टली असा क्वेश्चन विचारला जातो बघा असे पाच एक, एक, एक धातू दिला जातो समजा आपल्याला शुभ धातू आला त्याचा ल्यूट करा आणखी असे आपण वर जे परत्य पाहिले त्याचा असे पाच येणार फक्त तुम्हाला जर आता क्वेश्चन आला शुभ शुभ हा धातूचा काय करायचं तुम्हाला लूट प्रत्यय लिहायचं आहे मग तुम्ही काय करणार ल्यूटला आपण काय पाठ केलंय की अन्न अन, अन करायचंय लूट जर आला तर शेवटी अन्न लावायचंय मग फक्त शुभच्या पुढे अन्न लिहायचं शुभ शोभन सोप आहे त्याच्यानंतर व्रध व्रधच्या पुढे जर आपण ल्यूट रूप केलं तर काय होणार अन्न लावायच्या पुढे वर्धन नंद प्लस अन नंदन त्याच्यानंतर अनियर महत्वाचे खूप कमी येतं तरी पण आपण सगळे कवर करतो आहे दहा बारा जे काय आहेत ते महत्त्वाचे फक्त चार पाच आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करूया त्याच्यानंतर आता अनियर आपल्याला अनियर जर करा म्हणून आला तर अनिय क्वेशन येणार कोणता पण एक धातू आणि अनियर हे हे प्रत्ययरोप करा मग तुम्ही काय करणार त्याचा अनिय प्रत्यय लावणार फक्त त्याच्या शेवटी एक पेन आणि पेज घ्या आणि प्रत्येक कोणतं प्रत्ययरोप कशाला लावायचं हे पाठ करून टाकायचं फक्त पुढचं रक्ष रक्षला अनिय जर लावलं तर काय होणार रक्षणीय लिखं लिख लेखाला जर अनिय लावलं तर काय होणार मग लेखनीय वद वद धातूचा अनियर प्रत्यरोप करा असा क्वेश्चन आला मग काय करणार त्याचा अनियर म्हणलं की आपण काय लक्षात ठेवलं होतं अनिय लावायचं मग वद वदला प्लस अनिय लावलं तर काय होणार वदनीय भक्षला काय होणार भक्षनीय आता जे इम्पॉर्टंट होते ते आपण जरा डिटेलमध्ये पाहू आपण पाहिलं होतं न्यूल न्यूल हा लक्षात कसा ठेवायचा मग न्यूला बघा न प्लस व प्लस ऊचं खाली ऊ लिहिलं आणि प्लस शेवटचं ल या दोन्हीमधलं आपण आधी काय केलं जर विग्रह केला आता काय करायचं शेवटचं ल आणि पहिलं न दोन्ही पण कट केले उर उरलं काय ऊ आपल्याकडं उरलं ऊ मग आता च काय लक्षात ठेवावं लागतं आपल्याला अक आणि इक लूक प्रत्यय जर आला सॉरी न्यूल जर प्रत्यय आला तर तुम्हाला अक किंवा इक हे तुम्हाला प्रत्यय लावायचं आहे पच पच जर तुम्हाला आलं पच या धातूला तुम्हाला न्यूल रूप करायचं तुम्ही काय करणार पच प्लस अक करणार काय करणार त्याचं पाचक कर। त्याच्यानंतर निनी निनी जर तुम्हाला असे क्वेश्चन आहे तर बघा इम्पॉर्टंट आहे जरा निनी तुम्हाला एका धातू दिला जाईल त्याचं जा निनी प्रत्यय रूप करा मग तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एक करूया आपण निनी न प्लस ई पहिल्या नीची फोड केली नीची काय ई प्लस नी मग दोन्ही न नकट करायची आणि मध्ये फक्त ई तयार झाला दीर्घ ई प्रत्यय तयार झाला आपल्याला मग जिथे जिथे आपल्याला ही निनी प्रत्ययरूप करा म्हणून येईल तिथे फक्त आपल्याला एक दीर्घ ई जोडायचा आहे शेवटी मग होऊन जाईल आता बघा एक्झाम्पल उत्साह एक्झाममध्ये क्वेश्चन आला उत्साह उत्साह याला निनी प्रत्ययरूप लावा मग उत्साहाला प्रत्यय निनी प्रत्ययरूप लावा की आपण काय म्हणले की आपल्याला फक्त शेवटी दीर्घ ई लावायचा आहे उत्साहाला ई लावला उत्साह ही केलं ते ना उत्साह प्लस निनी म्हणजे फक्त ई लावायचं उत्साह ही उदाहरणार्थ बघा ते न स अपराधी भवेत म्हणजे अपराधीला काय लावलेलं याने निनी प्रत्येक लावला तीन आता हे झालं निनी कव्हर झाला आपला तीन पाहूया तीन करा म्हणून आलं एखाद्याचा क्रूचा तीन करा म्हणून आलं तर बघा याचा फोड केला आपण पहिले क प्लस ती प्लस न अशी विग्रह केला पहिले आणि दोन्ही साईडचे एक एक कट करून टाकलं मध्ये फक्त ती आला तर तीन प्रत्यरूप करा म्हणून आलं तर तुम्हाला फक्त शेवटी ती लावायचे बस आता क्रू कुरु आला क्रूचं तीन करा म्हणून आलं तर फक्त शेवटी ती लावायचे क्रू ती झालं त्याच्यानंतर ल्यूट हे जे ल्यूट आहे त्याच्या शेवटी आपण फक्त नम असं प्रत्यय आपण लावतो लक्षात ठेवा ल्यूटला आपण नम लावतो हस हसं तुम्हाला ल्यूट प्रत्यय रूप लावायचं आहे मग काय करणार तुम्ही त्याच्यापुढे नम लावणार फक्त हस नम क्रीड क्रीडाला तुम्हाला ल्यूट प्रत्यय रूप लावायचं आहे मग तुम्ही काय करणार त्याला नम लावणार शेवटी क्रीड नम ह्याच्यानंतर दृश्य दृश्याला तुम्हाला ल्यूट प्रत्ययरूप लावायचं आहे मग तुम्ही काय लिहिणार दृढला काय करणार तुम्ही अम लावा सांगितलं आपण नम लावा सांगितलं तर काय करणार दृश्य नम असेच एक्झाम्पल आहे ते बघा धाव धावला तुम्हाला ल्यूट प्रत्यय रूप लावायला लावलं तर काय होणार त्याचं त्याच्यानंतरचं आहे त्वांत 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 पाहिला आपण फक्त त्याच्या शेवटी कट काढून घ्यायचं आपण वर पाहिला आणि याच्या शेवटी त्वा करून टाकायचंय दृश आलं दृष्टवा बाल लबत्वा म्हणजे काय पण आलं स्ना आलं स्नातवा तुम्हाला जर कोणतं पण आलं स्ना आलं स्ना तुम्हाला याचं काय करायचंय की त्वांत प्रत्ययरूप रूप करायचं तर तुम्ही सरळ सरळ त्वा लावून टाकायचं शेवटी स्नातवा त प्रत्यय सकर्मक धातूला त प्रत्यय लावतो त प्रत्यय लावतो आपण जसं की पठत आपण वरी पाहिलं शत्रू शत्रूच केलं इथे फक्त शत्रूची फोड केली मी तुम्हाला सांगितली होती तशी इथे संक्षित रूपात दिले थोडंसं श प्लस अ प्लस त प्लस रु आपण श कट केलं रु कट केलं प्रत्यय लावायचा जिथं जिथं तुम्हाला एखादा धातूचे शत्रू करा म्हणून आलं तर तुम्हाला काय करायचं अत प्रत्यय लावायचा हा केवळ परस्मय पदांचा धातूसाठी प्रत्यय लागला जातो उदाहरणार्थ वधचा तुम्हाला मध्ये देणार वद या धातूला शत्रू प्रत्यय रूप लावा मग तुम्ही काय करणार वद शत्रू म्हणलं की आपल्याला आठवायला पाहिजे लगेच आपल्याला काय लावायचे अत लावायचे मग तुम्ही काय करणार वदला अत लावणार वदत त लिखल आता लावलं तर लिखत याच्यानंतर आपण आता हे झाले तर आपले आपण रिवाइज करतोय सगळे शानच 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 काय श प्लस न प्लस श ह्याला काय अन आणि मान हे दोन प्रत्यय लागतात मग आपण काय केलं हे जे शानज आहे हे फक्त पहिल्याचा होत्या सहाव्या धरणाच्या आत्मनेपदाला लागतात आणि अन कशाला लागतो जर दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या सातव्या आठव्या नवव्या आत्मनेपदाच्या घणाला लागतात त्याच्यानंतरचा आता त्वंतू ते त्वंतू जर करा म्हणाला तर तुम्हाला फक्त तवत करायचं आहे तोंतूचा बघा फोड केली कशी केली क प्लस त प्लस व प्लस त प्लस उ दोन्ही शेव काढले मध्ये राहिलं तवत तेच करायचं आता कधी पण तुम्हाला तोंतू करायला लागलं तर तवत लावायचे व्हिडिओ शेवटी जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पूर्ण याचे सगळेच धादू देणार आहे मी क्रू प्लस तोंतू कृतवतं आता क्रूचं तुम्हाला करायला तुवंतू तर तुम्हाला तवत लावायचं फक्त कृतवतं सोपं आहे तुम प्रत्यय आता तुमूनच काय करायचं तुम्हाला तुम्हाला जर तुमून करा म्हणून आलं तर तुम्हाला फक्त तुम प्रत्यय आहे त्या शेवटी पा धातूला तुम्हाला तुमून प्रत्ययरूप लावा म्हणून आलं तर तुम्ही काय करणार पातुम पठ पठला तुम्हाला तुमून प्रत्ययरूप लावा म्हणून आलं तर पठतुम तुम्हाला आहे लिख धातूला तुम्हाला तुमून करा म्हणून आलं तर तुम्हाला कळायला पाहिजे लगेच की तुमून म्हणजे आपल्याला काय लावायचं आहे तुम आहे मग लिखाच काय होणार लिखतुम त्यानंतर तेव्यत तेव्हा आपण वरच पाहिले फक्त इथे हँडरायटिंग लिहिलेलं आहे तव्यत तव्यत तव्य करायचं तव्यत करा म्हणाले तव्य पटचं तव्यत करा म्हणाले काय करायचं मी तव्य लावायचं पटितव्य त्याच्यानंतर लेप आपण लेपचं पाहिलं फक्त आपल्या शेवटी य लावायचं याच्या पुढे अनोनी मग काय करा अनोनी हे लेप आला की फक्त ई लावायचं पुढे आता आपण काय धातूचे एक्झाम्पल हे पाहू एक्झाम्पल हे पाहण्यापूर्वी हे फक्त तुम्हाला आधीचे अकरा बारा दिसताय एवढे पाठ करून ठेवायचे आहेत निनी आला तर तुम्हाला ई लावायचा आहे त जर प्रतिरूप करा म्हणून आलं तुम्हाला शेवटी फक्त त लावायचे त्याच्या तो तुंतु तो तवतू तो आलं तर फक्त तवत आहे शत्रू आलं तर अत लावायचे शानच्या आलं तर मान आन लावायचे तुम आलं तर तुम लावायचे तव्यत प्रत्ययरूप करा म्हणून आलं तर तुम्हाला फक्त धातूच्या शेवटी तव्य लावायचे त्वा करा म्हणून आलं तर फक्त तु लिहायचे लेप करा म्हणून आलं तर य करायचे शेवटी फक्त ल्यूट करा म्हणून आलं तर फक्त शेवटी तुम्हाला अन लिहायचे आणि अनियर करा म्हणून आलं तर अनिय लिहायचे शेवटी आणि न्यूल जर तुम्हाला धातू सॉरी प्रत्ययरूप करा म्हणून जर आलं तर तुम्हाला अक इक प्रत्यय जोडायचं फक्त तीन कराय आलं तर ती हा तर सोपं आहे आणि ते बघा थोडंसं आता आपण धातू पाहूया इथे थोडीशी क्वालिटी कमी दिसतं असेल ॲडजस्ट करा आता गम जर धातू आला तुम्हाला गमगच्छ आणि तुम्हाला त्याला जर म्हणलं की तवतू करा तर आपल्याला लगेच आठवायला पाहिजे की तवतू म्हणलं की आपण काय करायला सांगितलं आपल्याला तवतू म्हणलं की आपण तवत प्रत्यय लावायचं आहे आपण पाठ केलेलं आहे तर मग आता जर हे जे धातू आहे आपला गमगच्छ ह्याला जर तवतू प्रत्यय तवत आहे याचं काय करायला सांगितलं आपण तवत आणि वान मग याचं काय होणार सॉरी गतवान गमगच्छ लावला डायरेक्ट गतवान हे मग कृत्या सोडून द्या शेवटी बघा शानच आहे त्यांना शानजला आपण काय लक्षात ठेवलं होतं शानजला काय करायचंय मान लावायचं डायरेक्ट त्यांनी काय केलं अन आहे गच्छन त्याच्यानंतर रम आहे रम परस्मपदाचा पदाचा आत्माने पदाचा पहिला आहे त्यांनी काय केलं मग तवतू लावले वान केलं रतवान मनच मतवान दाच दत्वान पाच पितवान ज्ञाच ज्ञातवान नियच नितवान कृच कृतवान शूच श्रुतवान पटच पटितवान पद पतीच काय आलं पत पतितवान खाजत खादितवान वदच वदितवान ऋत ऋतच काय नरदितवान लिख लिखच काय आलं लिखितवान सेवच सेवितवान वंदच वंदितवान पूजेचं पूजितवान कथचं कथितवान दृश्यचं काय आलंय दृष्टवान हे सगळे काय करतोय आपण तवतू करतो एक तवतू लभ लबचं लब काय लब्धवान वचं उडवान हे जे आपण पाहिला तौतू याचं काय तवत प्रत्यय आणि वाण प्रत्यय आपण याला लावतो आणि शेवटीच शान जे बघा हा जरा इम्पॉर्टंट आहे त्वा लेप आणि तुमन हे तीनच इम्पॉर्टंट अति इम्पॉर्टंट हेच एक्झाममध्ये पण मोस्ट ऑफ चान्सेस विचारले जाणार प्रत्येक धातूच्या आपण एक त्वा लेप आणि तुमन कसं करायचं पाहूया आता दा, दा धातूचा त्वा प्रतिरूप काय होणार आपण काय पाहिलं त्वाचं क तडून काढून का का टाकायचं आणि त्वा लावून टाकायचं डायरेक्ट मग दाला जर आपण लावलं तर काय होणार द त्वा पाज रालं तर पित्वा स्थालत स्थित्वा तर ज्ञात्वा गेच आलं ज्ञातवा गेचं काय होणार गीतवा देयचं ज्ञातवा जीच जितवा नीच नीतवा श्रुच काय होणार श्रुत्वा भूच भूत्वा कृच कृत्वा स्मृच स्मृत्वा श्रुच श्रुत्वा दिश दृश होणार दृष्टवा दृश्यच दृष्टा प्रच च स्पृष्टा स्पृशच स्पृष्टा शिच शितवा मूच मुक्तवा आणि वचच उक्तवा यावर कंपल्सरी पाच मार्काचा क्वेश्चन फिक्स असतो त्याच्यानंतर लेप आता आपल्या दाचा लेप करायचा आहे आपण लेप करताना काय केलंय की लेप करताना आपण लक्षात ठेवलं की आपल्याला फक्त शेवटी य प्रत्यय लावायचा आहे मग काय दाचं काय केलं आता फक्त ज्ञा येणार नाही मग त्याच्यापुढे काय केलं आपण दाय पिय हो थाय न्यायचं काय होणार न्याचं काय होणार न्याय गेच काय होणार प्राय आणि ध्येच काय येणार न्युध्याय जीच जित्य विजित्य म्हणजे कोणत्या तरी शब्दाला जोडून येणार ना तो फक्त जी थोडंस येणार आहे त्याच्यामुळे नी नीच काय येणार मग आणि य असं होणार आता तुमून तुमूनच आपण काय पाहिलं होतं तुमूनला आपण काय प्रत्यय जोडणार तुम प्रत्यय म्हणून सांगितलं होतं आता दाला काय जोडणार मग आपण दा तुम आलं की काय पा था। तुम स्थाला कोणत्याही जर असं धातू आला आणि त्याला म्हणलं तुम्हाला त्याचं तुम प्रत्यरोप करायचं तुम्हाला फक्त तुम लावायचं पुढे ध्येयचं बघा ध्येयचं काय धातुम जीच जेतुम नीच नेतुम श्रोच श्रोतुम भू भव धातू भूच भूकान भवितुम क्र कृतम स्मृ स्म्रु, स्मृतम श्रुसृदृशम बघा आणखी इथं मोच मोकतुम वच वक्तुम एवढे आहेत आता आपण वह पाहत्वा आणखी बघायचे वहचं त्वा काय होणार उडत्वा वसचं काय होतं त्वा उशितवा वधचं उदित्वा चोरचं चोर इत्वा हे काही फेमस फेमस आहे त्याचे सर्वच मी तुम्हाला सांगितले प्रत्येक चांगल्या प्रकारे समजलं असेल रिवाईज करत राहा तुमचे एक पेज घ्या आणि फक्त हे चौदा येतं मोजून जर चौदा प्रत्ययाला तुम्हाला काय प्रत्यय रूप लावायचं हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हे एक्झाममध्ये सॉल्व करता येईल आणि पाच मार्कासाठी फिक्स येतो हा एल ए क्यूसाठी वाक्यप्रयोग आणि हा आपण पाहिलेला प्रत्यय हे दोन्ही मिक्स असतं पहिल्या पाच मार्कासाठी प्रत्यय आणि दुसऱ्या पाच मार्कासाठी वाक्यप्रयोग असा दहा मार्काचा एल तयार होणार आहे थँक्यू